2 अक्टूबर को महात्मा गांधी और लाल बहादुर शास्त्री की जयंती के अवसर पर हिंगना कांग्रेस कमेटी ने किसानों के लिए केंद्र सरकार द्वारा बनाए गए काले कानून के खिलाफ हिंगना में शिवाजी प्रतिमा के सामने विरोध प्रदर्शन किया। यह विरोध प्रदर्शन केंद्रीय कांग्रेस समिति के आदेश पर किया गया था। 2 अक्टूबर को महात्मा गांधी और लाल बहादुर शास्त्री की जयंती के अवसर पर हिंगना कांग्रेस कमेटी ने किसानों के लिए केंद्र सरकार द्वारा बनाए गए काले कानून के खिलाफ हिंगना में शिवाजी प्रतिमा के सामने विरोध प्रदर्शन किया। यह विरोध प्रदर्शन केंद्रीय कांग्रेस समिति के आदेश पर किया गया। पुलिस की कड़ी सुरक्षा के कारण विरोध के दौरान कोई अप्रिय घटना घटित नहीं हुई। सभा को संबोधित करते हुए पूर्व जिला परिषद के सत्तारूढ़ दल के नेता बाबा आष्टनकर ने कहा कि किसानों के साथ ही साथ श्रम विरोधी कानूनों के 3 काले कानूनों को केंद्र सरकार तुरंत वापस ले, अन्यथा भविष्य में आंदोलन तेज करने का इशारा भी उन्होंने दिया। इस समय बाबा आष्टनकर के नेतृत्व में याचिकाकर्ताओं ने हिंगना के नायब तहसीलदार ज्योति भोसले को ज्ञापन सौंपा। वरिष्ठ कांग्रेसी नेता नाना गावंडे, महिला कांग्रेस जिला अध्यक्ष तक्षशिला वांगधरे, तहसील अध्यक्ष खेमसिंह जाधव, अशोक पुनवटकर, सुधीर मस्के, विनोद उमरेटकर, सत्येंद्र सिंह, उमेश मौर्य, केशव पांडे, संजय लोखंडे, संजय दलाल, सचिन येलोरे, सचिन तिवारी, राजू झाड़े, कुशाल चौधरी, प्रवीण पन्ना से, संजय जगताप आदि मुख्य रूप से उपस्थित थे। राहुल जी आणि प्रियंका जी तिथे त्या एका पीडित जिच्यावर बलात्कार झाला आणि रात्री तिला जाळून टाकलं पोलिसांनी आणि सरकारने यूपीच्या त्यांच्या घरी भेटीसाठी गेले। तर तुम्ही आपण सगळे काल टी व्हीवर बघितलंच असेल की कशी राहुलजींना आणि प्रियंकाजीला यूपी पोलिसने योगीच्या आदेशानुसार धक्काबुक्की केली हा पण सगळ्यांनी पाहिलेला आहे। विरोधी पक्षाला कुठं जाऊ द्यायचं नाही, कोणाला भेट घेऊ द्यायची नाही त्या नेत्यांना, असं हे सगळं नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवाले हे लोक करून झालेले आहेत। आणि त्याच्यामुळं उत्तर प्रदेशामध्ये तुम्ही माहीत आहे एकाच मुलीला बलात्कार नाही झाला आणि एकाच मुलीचा मृत्यू नाही झाला, अशा कितीतरी केसेस उत्तर प्रदेश योगीजी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून झालं। तुम्ही 2017 जर नरेंद्र मोदीजींचं प्राईम मिनिस्टरचं यूपीमध्ये दिलेलं भाषण त्या निवडणुकीच्या वेळेस जर पाहिलं असेल त्याच वेळेसची 2017 तुम्ही आठवण करा। मोदीजी म्हणत होते की हा ये यूपी खराब हो गई है, महिलांपे अत्याचार चल रहा है, लड़की पे अत्याचार चल रहा है, कोई लड़की बाहर नहीं निकल सकती। तीच परिस्थिती जे मोदीजी प्राईम मिनिस्टर म्हणत होते तीच परिस्थिती आज यूपीमध्ये आहे। पण यूपीचं सरकार बरखास्त केलं पाहिजे। आमच्या नेत्यांवर, राहुलजींवर, प्रियंकाजींवर जी काल धक्काबुक्की केली, पोलिसांनी त्यांना पाळलं, हे योगीजीच्या आदेशानुसारच त्यांनी केलेलं आहे। आणि असं जर असेल तर मग कसं चालेल? आणि म्हणून आम्ही हा सर्व निषेध करतो। योगीचा, यूपीच्या पोलिसांचा, भारतीय जनता पार्टीचा, नरेंद्र मोदीजींचा सगळ्यांचा निषेध करतो। माझी शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की आता तरी पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीला शेतकऱ्यांनी मतं दिलीच नाही पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता नेता जर गावात आला त्याला गावात घुसू दिलं नाही पाहिजे। त्याला विचारलं पाहिजे की हे शेतकरी विरोधी बिल आहे, हे लेबर विरोधी बिल आहे, याच्यासाठी तुम्ही लोक आहे का सत्तेचा, याच्यासाठी तुम्ही सगळे लोक हे करतात का? महिलांवर अत्याचार होऊन झाले आहे, तरुण मुलींवर अत्याचार होऊन झाले आहे, रेप करतात आणि रात्रीचे जाळून टाकतात, अशी ही सगळी भूमिका आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व लोक एकत्र झालेलो आहोत। NBC न्यूज के लिए अभिषेक मानसिक रिपोर्ट।